नमस्कार श्री स्वामी समर्थ एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी वैशाख अमावस्या आहे आणि वैशाख अमावस्येला या गोष्टी केल्याने मिळेल पुण्य तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ हो संपूर्ण बघा या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं त्याशिवाय वैशाख अमावस्येलाच शनी जयंतीसुद्धा साजरी केली जाणार आहे एकंदरीत वैशाख पौर्णिमा आणि त्यानंतरचा ज्येष्ठ महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे या वर्षी एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी वैशाख अमावस्या आली आहे वैशाख अमावस्येला कोणत्या गोष्टी कराव्या असं हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे ते आपण पाहणार आहोत त्यामध्ये एक वटवृक्षाची पूजा करावी धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात भगवान विष्णू ब्रह्मा आणि महेश यांचा वास असतो अशा स्थितीत अमावस्या तिथीच्या दिवशी वटवृक्षाची विधिवत पूजा केल्यास नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगती होते गरजूंना दान करावं ज्येष्ठ अमावस्येला पहाटे उठून पवित्र नदीत स्नान करून तीळ दूध आणि तिळापासून बनवलेली मिठाई गरीब व गरजूंना दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सुखात वृद्धी होते पिंपळाच्या झाडाला काळे तीळ व्हावे शनी जयंती ही ज्येष्ठ अमावस्येला असते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास कच्चे दूध काळे तीळ गंगाजल साखर फुले तांदूळ आणि पाणी अर्पण करावे आणि ओम पितृभ्ये नमहा या मंत्राचा जप करावा अशी श्रद्धा आहे असे केल्याने प्रत्येक कार्य सफल होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला सर्व क्षेत्रात यशही मिळते विवाहित महिलांनी का करावं हे व्रत हे व्रत विवाहित महिलांसाठी खास आहे यावेळी ज्येष्ठ अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत अशा स्थितीत पूजा आणि स्नानाव्यतिरिक्त काही उपाय केले तर व्रत करणाऱ्या व्रत करणाऱ्याला अनेक पटींनी अधिक लाभ मिळतात तर हे काही उपाय होते ते आपल्याला वैशाख अमावस्येला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ